पाच मैत्रिणी, त्यांचा जातीचा संबंध नाही, धर्माचा संबंध नाही, चांगले मिळून मिसळून राहतात आणि एकाच मूल्यात राहतात. युग फार बदलत चाललंय. शहरामध्ये कुठलेही लोक प्लॉट घेतात आणि राहतात, काही कुणाची जात धर्म काही संबंध नाही. आणि त्यामध्ये एक अनेक लोक काही व्यवसाय करतात पैसे कमविण्यासाठी. ट्रॅव्हलचा व्यवसाय खूप सुरू झाला जिकडे तिकडे. कोण जातात हो? ज्यांच्याकडे मुबलक पैसा आहे ते लोक जातात. आता ज्याला वेळेपुरतं दोन वेळचं करणं खाणं राहणं, त्याला कुठं पैसा नसला तो तो बघते एवढे मोठे पैसे खर्च करून कुठं जायचं आहे. ट्रॅव्हल्सवाले येतात त्या वस्तीत आणि सांगतात घरोघरी भेट, आम्ही छान तुमची जायची व्यवस्था करणार आहोत. नागपूरपासून विमान उडणार आहे, मग विमानात तुम्ही तिथे जाल, तिथून उतराल, मग आमची गाडी राहील, गाडीत तुम्ही जाल, एसी राहील गाडीत. मग ठिकाण कोणते कोणते आहेत? नाही, तिरुपती बालाजी, कन्याकुमारी, मग पशुपतीनाथ, काळाराम मंदिर नाशिक. सर्व ऐकल्यानंतर त्यातली एक मैत्रीण म्हणते, बाई जवळचा पैसा मेहनतीचा खर्च करायचा आणि आपण हे सर्व बघून यायचं. अगं आजकाल चांगले नवीन साधनं निघाले, घरच्या घरी बसल्या बसल्या टीव्ही सर्वच दिसते, सारं जग दिसतंय, मग एवढा पैसा तिथे कशाला उधळायचा? तिच्या चारही मैत्रीण तिच्याकडे बघतात, का गं एवढं चांगलं कमी पैशामध्ये जायला मिळते, जग बघायला मिळते, चालायचं का नाही? फार सुंदर उत्तर देतंय. त्यांना हिणसावून बोलत नाही, रागावून बोलत नाही, पण ती प्रेमाने मैत्रिणी किती सुंदर त्यांना समजावून सांगते बघा. नको काशी मथुरा आणी पंढरी ती बाई, नको काशी मथुरा आणी पंढरी ती बाई, मला हवी दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई, मला हवी दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई, मला हवी दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई, मला हवी दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई. नको काशी मथुरा आणी पंढरी ती बाई, नको काशी मथुरा आणी पंढरी ती बाई, मला हवी दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई, मला हवी दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई, मला हवी दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई. हे तिथे सांगितलेलं ऐकून त्या तिच्या मैत्रिणी म्हणतात, अरे बापरे, अगं आम्हाला इथं कळलंच नाही बाई, सुचलंही नाही, पण कागद दीक्षाभूमीत तुला काय बघायची आहे, त्या दीक्षाभूमीत काय आहे बघा. म्हणून ती समजावून सांगत आहे, बाई नावाचेच होते बाई सारे देव धर्म, नावाचेच होते बाई सारे देव धर्म, होते बाई सारे देव धर्म, नावाचे नावाचेच होते बाई सारे देव धर्म, नावाचेच होते बाई सारे देव धर्म, नावाचेच होते बाई सारे देव धर्म, सुचले
देना कुणालाही सम्यक कर्म, सुज लेना कुणालाही सम्यक कर्म, सुज लेना कुणालाही सम्यक कर्म। आज फळा आली भीम रामाची पुण्याई, आज फळा आली भीम रामाची पुण्याई, हवी मला दीक्षा भूमी बुद्ध भीम रमाई, हवी दीक्षा भूमी बुद्ध भीम रमाई, हवी दीक्षा भूमी बुद्ध भीम रमाई। नको काशी मथुरा आणि पंढरी ती बाई, नको काशी मथुरा आणि पंढरी ती बाई, हवी मला दीक्षा भूमी बुद्ध भीम रमाई, हवी मला दीक्षा भूमी बुद्ध भीम रमाई, हवी मला दीक्षा भूमी बुद्ध भीम रमाई। त्यांना समजावून सांगते की मला दीक्षाभूमी बाबासाहेब आंबेडकर रमाईचं महत्व काय आहे, म्हणून ती म्हणते, खातो आम्ही आज बाई सुखाचा हा घास, खातो आज बाई सुखाचा हा घास, खातो आम्ही आज बाई सुखाचा हा घास, भीमबाच्या प्रेरणेने तो आहो श्वास, भीमबाच्या प्रेरणेने घेत आहो श्वास, भीमबाच्या प्रेरणेने घेत आहो श्वास। आहे भीम रमाचीच सारी ही कमाई, आहे भीम रमाचीच सारी ही कमाई, हवी मला दीक्षा भूमी बुद्ध भीम सर्व धर्म ग्रंथ चाळीले भीमाने, जगातील सर्व धर्म ग्रंथ चाळीले भीमाने, आणि ज्ञान त्यात सजीव सृष्टीच्या कल्याणाचे पडताळीले भीमाने, जगातील सर्व धर्म ग्रंथ चाळीले भीमाने, ज्ञान त्यात सजीव सृष्टीच्या कल्याणाचे पडताळीले भीमाने, अनहित ज्यात या सजीव सृष्टीच्या प्राण्यांचे ते सर्व जाळीले भीमाने, आणि बुद्ध धम्म सजीव सृष्टीच्या कल्याणाचे शेवटी कवटाळीले भीमाने, बुद्ध धम्म तत्व शेवटी सजीव सृष्टीच्या कल्याणाचे कवटाळीले भीमाने, म्हणून ते आपल्या मैत्रिणीला म्हणते, बाई जगत गुरु बुद्ध विश्व शांतीचे मार्ग दाता, जगत गुरु विश्व जगत गुरु बुद्ध विश्व शा
गुरु बुद्ध, बुद्धाला जगद्गुरु म्हणतात. सर्व संतांनी बुद्धाला मानले आणि बुद्धाचेच विचार सांगितले. बश्वेश्वर, चक्रधर, सर्व ते सर्व ज्यांनी ज्यांनी आता संप्रदाय काढले ते सर्व संप्रदाय बुद्धाचे ज्ञान या मानवी समाजाला सांगितलंय. सर्वात सुरुवातीला बुद्ध आणि त्यानंतर बाकी इतर. म्हणून मला म्हणायचं आहे, जगत गुरु बुद्ध विश्व शांतीचे विधाता. जगत गुरु बुद्ध विश्व शांतीचे विधाता. जगत गुरु बुद्ध विश्व शांतीचे विधाता. म्हणती त्यास पांडुरंग जीवन मार्गदाता. म्हणती त्यास पांडुरंग जीवन मार्गदाता. म्हणती त्यास पांडुरंग जीवन मार्गदाता. नागपूरला नवी पंढरी निर्मिली ती बाई. नागपूरला नवी पंढरी निर्मिली ती बाई. हवी मला दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई. 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 मोलाचं तू आम्हाला मार्गदर्शन करत आहेस. दीक्षाभूमीवर काय काय आहे बघा ती उत्तर कशी देते. जीवनाच्या कल्याणाचे मिळते तिथे ज्ञान. जीवनाच्या कल्याणाचे कल्याणाचे मिळते तिथे ज्ञान. जीवनाच्या कल्याणाचे मिळते तिथे ज्ञान. जीवनाच्या कल्याणाचे मिळते तिथे ज्ञान. जगातील माणसाला मान सन्मान. जगातील माणसाला मान सन्मान. जगातील माणसाला. रमाई बाबासाहेब आंबेडकरांना म्हणाली, साहेब मला त्या पांडुरंगाच्या दर्शनाला जाऊ द्या पंढरीला. बाबासाहेब म्हणाले रमाईला, रमाई अगं रमा तू तिथे जाशील पण तिथे बडव्यांचा राज आहे, पंड्या पुतार्यांचा राज आहे, तुला ओळखतील ते, तुला पांडुरंगाचं दर्शन होणार नाही, तुला बाहेर काढतील. रमा थांब, धीर धर रमा. अगं मी एक अशी नवी पंढरी निर्माण करेल, त्या पंढरीला येणारे जगातला कुठलाही माणूस येईल तो माना सन्मानाने येईल आणि माना सन्मानाने परत जाईल, कोणी त्याचा अपमान करणार नाही अशी मी नवी एक पंढरी निर्माण करेल. आणि ती पंढरी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरला दीक्षाभूमी म्हणून निर्माण केली. म्हणून ती आपली मैत्रीण चारे मैत्रिणा म्हणते बाई ऐका. जीवनाच्या कल्याणाचे मिळते तिथे ज्ञान. जीवनाच्या कल्याणाचे
मान सन्मान जगातील मान गीताचे शेवटी फार सुंदर ती आपल्या चारही मैत्रीला महत्व सांगत आहे आणि त्यामध्ये देशाचा संबंध आहे. दीक्षाभूमीवरती का जात आहो, मला दीक्षाभूमी का बघायची आहे. शेवटी किती सुंदर उत्तर देते बघा. 22 प्रतिज्ञा तिथे देश विकासाच्या साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून भारतात लोप पावलेला बुद्धाचा धम्म पुन्हा जगाला सांगितला आणि धम्माचा धम्मचक्र पुन्हा गतिशील केलं 14 ऑक्टोबर 1956 ला. रामजी भीमाई को बेटा हुआ नंबर था जिसका 14. रामजी भीमाई को बेटा हुआ नंबर था जिसका 14. सन 1891 में पैदा हुआ, महीना था अप्रैल, तारीख थी 14. नागपुर की भूमि पवित्र बनाई उस दीक्षा भूमि की आराधी थी 1 कर 14. जिन भिक्कुओं को चिवरदान किया था उनकी भी संख्या थी 14. और धर्मांतर के समय डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर नागपुर में जा ठहरे थे, उस श्याम होटल के रूम का नंबर भी था 14. बाबा साहब अम्बेडकर जाने के बाद मराठवाड़ा विद्यापीठ का नाम विस्तार हुआ, महीना था जनवरी, तारीख थी 14. भारत में सारे मनुवाद को माटी में दबाकर डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने उनकी 13वीं करके ये 100 में से आंकड़ा कैसा लाया देखो, 14 ही 14. सारे मानव जीवन का डॉक्टर बाबा साहब अंबेडकर ने कल्याण किया, 100 में से ये आंकड़ा आया 14 ही 14. देखो 14 ही 14, सब 14 ही 14. 13 मध्ये विषमता है, 14 मध्ये समता है. हा ही एक अभ्यास आहे. 13 मध्ये विषमता आहे, 14 मध्ये समता आहे. आणि तीच समता बुद्धाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी नागपूरच्या दीक्षाभूमीवरून जगाला सांगितली. म्हणून म्हणायचं आहे, 22 प्रतिज्ञा बाई देश विकासाचा. अनिरुद्धा धम्मचारी मानव जीवनाचा. अनिरुद्धा धम्मचारी मानव जीवनाचा. अनिरुद्धा धम्मचारी मानव जीवनाचा. 22 प्रतिज्ञा तिथे देश विकास.
महत्त्वाचे आहेत बरं का. अंधश्रद्धेच्या विरोधात आहेत. भारताच्या संविधानात कुठेही अंधश्रद्धेला थारा नाही. कुण्याही धर्माची, कुण्याही जातीची, कुण्याही देवाची निंदा नालस्ती करायची नाही, पण अंधश्रद्धेवर बोलल्याशिवाय राहायचं नाही, कारण संविधानात अंधश्रद्धेला थारा नाही, मान्यता नाही. म्हणून ते आपल्या मैत्रिणीला म्हणते, बाई 22 प्रतिज्ञा तिथे देश विकासाचा. अनिरुद्धा धम्मचारी मानव जीवनाचा. अनिरुद्धा धम्मचारी मानव जीवनाचा. अनिरुद्धा धम्मचारी मानव जीवनाचा. बघा, यात फार महत्वाचं आहे. अनिरुद्ध भारताची, अनिरुद्ध भारताची आहे लोकशाही. 22 प्रतिज्ञेमध्ये भारताची लोकशाही आहे. मी अंधश्रद्धा पाळणार नाही. बुद्धाने अवतार घेतला यावर माझा विश्वास नाही. ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही, त्याची पूजा करणार नाही, आणि ब्राह्मणाच्या हातून माझ्या घरात कोणतेही क्रियाकर्म करणार नाही. तेवढेच पैसे वाचतील, माझ्या मुलाला मी शिक्षण दिल्याशिवाय राहणार नाही. इंग्रजी शिक्षण देईल, माझा मुलगा जगात जाईल, जगाशी संबंध जोडेल, आणि मानवी समाजाशी माझ्या मुलाचा संबंध जोडेल. हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं ज्ञान ती आपल्या मैत्रिणींना सांगते, बरोबर आहे. संविधानात भारताची आहे लोकशाही. मला हवी दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई. मला हवी दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई. मला हवी दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई. दीक्षा भूमी बुद्ध भीमरमाई. नको काशी मथुरा आणि पंढरी ती बाई. नको काशी मथुरा आणि पंढरी ती बाई. नको काशी मथुरा आणि पंढरी ती बाई. हवी मला दीक्षा भूमी बुद्ध